नमस्ते मी योगेश कुटे लेट्सअप खबर बातमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आय एस पूजा खेडकर यांचं प्रकरण तुम्हाला येव्हाना सगळं माहीत झालंच असेल त्याच्यामध्ये पुन्हा रोज नवे ट्विस्ट येत आहेत त्याची तुम्हाला माहिती असेल पूजा खेडकर हे केवळ एक उदाहरण त्यांच्या कुटुंबातलं एकच आहे असं दिसत नाही आहे तर एकूण पूर्ण फॅमिलीचेच काही नवीन कारनामे निमित्तानं उघड होत आहेत आधी म्हटलं त्याप्रमाणे कोर्श अपघात प्रकरणानंतर अगरवाल कुटुंबाचे ज्या पद्धतीने भानगडी पुढे आल्या त्याच पद्धतीनं आता या खेडकर कुटुंबाबद्दलच्या त्यांच्या वर्तणुकीच्या त्यांच्या वागणुकीच्या अनेक कहाण्या सुरस कहाण्या या निमित्तानं पाहायला येत आहेत यात जी सगळ्यात पहिली जी कहाणी आहे ती मनोरमा खेडकर यांचीच म्हणजे पूजा खेडकर यांच्या मातोश्री मनोरमा खेडकर या गेल्या वर्षी पायशे धरणाजवळच्या एका वाडीमध्ये गेलेल्या होत्या आणि त्यांनी त्या ते जमिनीच्या तिथे ते त्यांची काही जमीन होती किंवा जमिनीचा वाद होता त्या जमिनीच्या वादावरनं एका शेतकऱ्यावरती पिस्तूल रोखला गेल्याचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे याबाबत माध्यमांनी बातम्या देखील प्रसिद्ध केलेल्या आहेत खरोखरीच एक दांडगाईचा एक प्रकार यानी या निमित्तानं पाहायला मिळाला यातली वाईट गोष्ट अशी दुर्दैवी बाबा अशी की त्या कुलदीप पासलकर नावाच्या शेतकऱ्यानं याबाबतची तक्रार पोलिसांकडे दिली होती मात्र त्याची दखल अजिबात घेतली गेली नाही म्हणजे जर बड्यांचं जर काही कारस्थान असेल बड्यांचं जर काही गुन्हा असेल तर त्याची दखलही त्यांच्या विरोधात घ्यायची नाही अशा प्रकारचा जो पोलिसांचा जो अनुभव सार्वत्रिक अनेकांना येतो त्याचंच एक पुनरावृत्ती या निमित्तानं पाहायला मिळालेली आता हे सगळं प्रकरण उघड झाल्यानंतर पुणे जिल्हाचे पोलीस अधीक्षक त्या पासलकर कुटुंबाला बोलून घेतलेला आहे त्याबाबत आपण लवकरच कारवाई करू असं देखील आश्वासन त्यांनी या कुटुंबाला दिलेलं आहे पण तुम्ही समजा विचार करून पहा जर असं जर कृत्य पासलकर यांनी केलं असतं तर त्यांच्या हातामध्ये चुकून रिवॉल्वर बंदूक असती तर आतापर्यंत गेले वर्षभर ते जेलमध्ये सडरत राहिले असते कारण एखाद्या व्यक्तीवरती पिस्तूल उगारणं किंवा पुस्तूल दाखवणं हा देखील मोठा गुन्हा आहे मात्र तो गुन्हा करूनही मनोरमा खेडकर या यांच्याविरुद्ध कोणतीही कारवाई झाली नाही हे खरोखरीच शोचनीय दयनीय परिस्थिती दाखवणारंच एक एकूण सगळं चित्र आहे त्यांचं जे दुसरं प्रकरण जे आहे ते त्यांच्या बंगल्याचं आहे काल ज्या पद्धतीनं पूजा खेडकर वापरत असलेली गाडी पाहण्यासाठी पुणे पोलीस गेले होते त्यांना मनोरमा खेडकर यांनी एंट्री दिली नाही प्रवेश करू दिला नाही उलट जे कॅमेरे ज्या ज्या माध्यमांचे प्रतिनिधी कॅमेरा घेऊन गे तिथे गेले त्यांच्यावरती त्यांनी जी आपल्या डोक्याला लावायची क्लिप असती ती फेकून मारली आणि तुम्हाला सर्वांना मी आतमध्ये टाकते अशा प्रकारची भाषा वापरली पण या बंगल्याचा देखील एक गौड बंगाली या निमित्तानं पुढं आलेला आहे तो जो बंगला आहे तो नॅशनल हाऊसिंग सोसायटी हा पुण्यातल्या बानेर भागातल्या उच्चभ्रू सोसायटीमध्ये आहे आणि ही सोसायटी म्हणजे का एके काय एकेकाळी नावादिली सोसायटी होती आणि हम रस्त्यावरतीच मुख्य रस्त्यावरतीच हा बंगला आहे आणि या बंगल्याची जी भिंत आहे या बंगल्याच्या भिंतीनं फुटपाथ कॅप्चर केलेला आहे फुटपाथ काबीज केलेला आहे म्हणजे जो पाच सा, चालण्यासाठीचा जो हक्काचा मार्ग आहे तो देखील या खेडकर कुटुंबानं ठेवलेला नाही आहे त्यामुळं आता पालिका देखील त्यांच्यावरती कारवाई करू शकते त्याबद्दलची पाहणी अतिक्रमण विरोधी पातकांनी केलेली आहे आणि त्यासाठी नोटीस देऊन पुढची कार्यवाही लवकरच होईल असं देखील दिसत आहे म्हणजे सत्ता जर मिळाली तर आपण कोणत्याही लेवलला आपलं घर असो आपली जमीन असो ती बळकवण्यासाठी ती ठेवण्यासाठी कोणत्याही लेवलला आपण जाऊ हेच खेडकर कुटुंबानं दाखवलेलं आहे तिसरी जी गोष्ट आहे ती पूजा खेडकर यांच्या ओबीसी प्रमाणपत्राबाबतची पूजा खेडकर यांचा एक इंटरव्ह्यू जो सोशल मीडियामध्ये जो वॉक इंटरव्ह्यू आहे त्यांनी एका खाजगी संस्थेला इंटरव्ह्यूची तयारी करताना साठी देतानाचा तो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये त्यांनी आपल्या वडिलांबद्दल काही वक्तव्य केलेली आहेत ते त्यांचं वक्तव्य असं आहे की त्यांना विचारण्यात आलेलं होतं की तुम्ही तुमच्या वडिलांचं जे उत्पन्न आहे ते तुम्ही नील शून्य दाखवलेलं आहे तेव्हा त्यांनी असं उत्तर दिलं होतं की माझे आई आणि वडील हे विभक्त झालेले आहेत त्यामुळं त्यांचं उत्पन्न मी शून्य दाखवलेलं आहे खेडकर कुटुंब जे आहे ते मूळ पाथर्डीचं आहे तिथनं त्यांना ओबीसीचा दाखला हा देण्यात आलेला आहे नॉन सर्टिफिकेट देखील तिथनं देण्यात आलेला आहे आता प्रत्यक्षामध्ये खेडकर यांच्या वडिलांकडे चाळीस कोटी रुपयांची संपत्ती असल्याचं त्यांनी निवडणुकीच्या प्रमाणपत्रामध्ये सांगितलेलं आहे आणि पूजा खेडकर या देखील अठ्ठावीस कोटी रुपयांच्या संपत्तीच्या मालकीन आहेत तरीही त्यांना लेअर सर्टिफिकेट देण्यात आलेला आहे त्याची देखील चौकशी आता या निमित्तानं सुरू झालेली आहे चौथा जो त्यांचा जो ऑडी गाडीचा जो प्रताप होता ती ऑडी गाडीचा देखील याच्यामध्ये नवीन एक बाब पुढे आलेली आहे ती जी ऑडी गाडी आहे ती एका खाजगी कंपनीच्या मालकीची असल्याचं दिसून आलेलं आहे आणि त्या खाजगी कंपनी जे संचालक होते ते संचालक कधी काळी पूजाचे ज्या मातोश्री मनोरमा खेडकर आहेत त्यांच्या कंपनीमध्ये डायरेक्टर होते म्हणजे त्यांची जी डिजिलन्स इन्फ्रा प्रोजेक्ट नावाची जी कंपनी आहे त्या कंपनीमध्ये डायरेक्टर असलेलेच एक गृहस्थ त्यांची जी कंपनी आहे थर्मोफेरिटा इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची ती ऑडी गाडी असल्याचं आता सिद्ध झालेलं आहे त्या ऑडी गाडीवरती बावीस हजार रुपयांचा वाहतुकीचे नियम मोडल्याचा दंडाचं पावती त्यांच्यावर फाडण्यात आलेली आहे त्या दंडाच्या वसुलीसाठीच किंवा त्या ऑडी गाडीचा शोध घेण्यासाठीच पोलीस त्यांच्या बंगल्यामध्ये गेलेले होते मात्र आधी म्हटलं त्याप्रमाणे त्यांना तिथे पोलिसांना प्रवेश नाकारण्यात आलेला होता याच्यामध्ये म्हणजे पिस्तूल दाखवलं आहे अतिक्रमण केलं आहे खोटा ओबीसी दाखला है, दा काढला आहे खोटो क्रिमिनल सर्टिफिकेट काढलेला आहे अशा काही अनेक प्रकार या सगळ्या याच्यामध्ये दिसून आलेल्या आहेत आता याच्यामध्ये काय घडलं नाही की पुढे आता म्हणजे एवढा सोशल मीडियामध्ये आक्रोश झाला आहे माध्यमांनी हे प्रकरण उचलून धरलं आहे केंद्र सरकारनं ओ पी टी अंतर्गत म्हणजे डिपार्टमेंट ऑफ पर्सनल ट्रेनिंग या अंतर्गत एका अतिरिक्त सचिवांची चौकशी समिती पूजा खेडकर प्रकरणाचा आढावा घेण्यासाठी आणि चौकशी करण्यासाठी नेमली आहे याच्यामध्ये ही समिती काय काय पाहणार आहे तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की पूजा खेडकर यांची जी निवड आहे ती योग्य पद्धतीने झाली आहे का आधी म्हटलं त्याप्रमाणे त्यांच्या क्रिमिलेअर सर्टिफिकेटबाबत आणि त्यांनी जे विकलंंगत्वाचं जे सर्टिफिकेट दिलेलं आहे त्याच्याबाबत वाद आहेत हे जे सर्टिफिकेट आहे विकलांगत्वाचं ते योग्य त्या सरकारी यंत्रणेकडनं प्रमाणित करून घेण्यात आलेलं नाही आहे असा एक दावा करण्यात आलेला आहे आणि तरीही यू पी एस सीने त्यांना नियुक्ती कशी काही दिलेली आहे याचा शोध ही समिती घेईल दुसरा जो प्रश्न आहे त्यांचं जे क्रिमिलर सर् त्या ओबीसी आहेत हे बरोबर आहे पण त्यांचं जे क्रिमिनल सर्टिफिकेट आहे ते योग्य प्रमाणे योग्य तरतुदीनुसार आणि ते खरं आहे का याचा देखील शोध ही समिती घेईल तिसरा जो प्रकार आहे त्या प्रोबेशनल ऑफिसर म्हणून पुण्यामध्ये असताना त्यांनी जी वर्तणूक केलेली आहे त्यांच्या वडिलांनी जी वर्तणूक केलेली आहे ती योग्य होती का म्हणजे पूजा खेडकर यांनी एका तहसीलदाराला धमकावलं त्यांच्या वडिलांनी तहसीलदाराला धमकावलं विशिष्ट गोष्टींची मागणी केली त्यांचे जे वरिष्ठ होते त्यांचं केबिन बळकवण्याचा प्रयत्न केला अशा साऱ्या ज्या बाबी आहेत या प्रोबेशनरी ऑफिसरला साजेशा आहेत का त्याच्यामध्ये काही नियमांचं उल्लंघन झालं आहे का असा सगळा शोध ही समिती घेईल आणि त्यासाठी त्यांना दोन आठवड्याची त्या समितीला मुदत देण्यात आलेली आहे त्यामुळं सरकारी यंत्रणा आता हलू लाग लागलेली आहे त्याच्यावर आता ती चौकशी समिती नेमून सरकार आपण याबाबत गंभीर आहोत हे देखील त्यांनी दाखवून दिलेलं आहे यातली आणखी एक जी महत्त्वाची जी बाब आहे की याच्यामध्ये पूजा खेडकर यांना नियुक्ती प्रकारे मिळाली याचा देखील शोध या निमित्तानं घ्यावा लागणार आहे कारण जो होम डिस्ट्रिक्ट आहे जो गृहजिल्हा आहे ज्या जिल्ह्यात आपण शिकलो वाढलो तो जिल्हा लगेच कोणत्याही आय एस अधिकाऱ्याला मिळत नाही तर त्यांना पुणे हा जिल्हा प्रोबेशनर पिरियडसाठी कोणी दिला कोणाच्या दबाव मिळ दिला याचा देखील काही शोध या निमित्तानं लागतो आहे का हे देखील चौकशी समितीला शोधावं लागणार आहे एकूणच पूजा खेडकर यांच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या काही भानगडी थांबायचं नाव घेत नाहीत त्यांच्या वडिलांनी का वृत्तपत्राला मुलाखत दिलेली आहे ते त्यात त्यांनी म्हटलेलं आहे की याच्यामध्ये काही काळाबेरं नाही आहे पूजाची जी नियुक्ती आहे ती अतिशय योग्य पद्धतीने झालेली आहे असा त्यांनी दावा केलेला आहे पण जर आपण मॉक इंटरव्ह्यू जर पाहिला तर पूजा या दोन हजार अकरामध्ये एम बी बी एस डॉक्टर झालेल्या आहेत आणि त्यांना त्याच्याबद्दल ते अनेक प्रश्न विचारण्यात आलेले होते पण त्या ते त्यांची जी उत्तरं आहेत ती पटणारी दिसून येत नाहीत किंवा त्याच्यामध्ये त्यांना खरोखरीच आहे यू पी एस सीच्या तयारी करण्यासाठीच्या तेवढ्या गुणवत्तेच्या आहेत का असा देखील प्रश्न मॉक इंटरव्ह्यू पाहून होऊ शकतो प्रत्यक्षामध्ये यू पी एस पेपर त्यांनी कसे सोडवले काय सोडवले हा आता पुढचा चौकशीचा भाग असू शकेल पण सकृतदर्शन जे काही अनेकांना जे संशयाचं वाटतं आहे ते मात्र तर संशयाचं भूत आता केंद्र सरकारनं आपल्या मानेवरती घेतलं आहे आणि दोन आठवड्यामध्ये या प्रकरणाचा निकाल लागू शकतो एकूणच पूजा खेडकर यांचं काउंट डाऊन तर यानिमित्तानं सुरू झालं नाही ना हे आता आपल्याला या निमित्तानं पाहावं लागेल आणि जसं अग्रवाल कुटुंबाच्या अनेक भानगडी पुढे येऊ घातलेल्या होत्या किंवा त्यांच्यावर जवळपास पाच गुन्हे कोर्श अपघात प्रकरणानंतर दाखल झाले तशाच प्रकारचे काही गुन्हे या खेडकर कुटुंबावरती दाखल होत होतात का हे देखील आपल्याला पाहावं लागेल या प्रकरणाच्या उघडकीसमुळे खेडकर कुटुंबांना त्रास दिला अशी अनेक मंडळी पुढे येऊ शकतात बारामतीमध्ये त्यांचं जागेचं प्रकरण आता पुन्हा चर्चेत आलेलं आहे पाचशेमधलं मार्गाचं प्रकरण तुम्हाला सांगितलंच होतं अशा काही प्रकरणाची जंत्री या निमित्ताने काही लागेल का याचंही आता उत्सुकता राहू शकेल आणि खेडकर यांनी चाळीस कोटी रुपयांची मालमत्ता एक आय एस अधिकाऱ्यानं कशी काय कमवली हा खरा सगळ्यात मोठा शोधाचा विषय आहे मग ए सी बी आय असेल सी बी आय असेल ई डी असेल त्यांना हे उत्पन्नाचे आकडे दिसत नाहीत का हे देखील कुठेतरी सरकारनं याची दखल घ्यायला पाहिजे तरच अशा प्रकारनं आळा बसू शकेल पण एकूणच पूजा खेडकर हे प्रकरणाचं एक सरकारनं दखल घेतली ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब आपल्याला आता दिसून येत आहे पाहूया पुढे प्रत्यक्षामध्ये कारवाई काय होते आणि पूजा खेडकर यांची नोकरी जाते का राहते हे देखील आपल्याला पाहावं लागेल तर पाहत राहा लेट्सअप मराठी